पुण्याला नेलं तर तिथले लोक आपल्याला वेड्यात काढतील. हो ना. तुला खरंच काही प्रॉब्लेम असेल, काही मदत हवी असेल तर मला सांग. आय लव्ह यू. फोन केला होतास? बस आता करतोच आहे. फोटो पेपरात छापायचा का? रामरक्षा म्हणण्याची सवय तू कधीही सोडू नकोस. फोटो पेपरात छापायचा का? छापायचा का? छापायचा का? छापायचा का? डोकं दुखतंय. नक्की ना. असं पण नेमकं काय दिसलं तुला? मला कळत नाही मने भाऊ, माझ्यासोबतच असं का होतंय ते. म्हणजे याआधी मला स्वप्नात आष्टीचं घर, तो झोपाळा, हे सर्व दिसायचं. पण त्या दिवशी स्वप्नात मला एक बाई दिसली. बाबांनी मला जे दागिने दिले होते ना, तेच होते तिच्या अंगावर. चेहरा नीट दिसला नाही. कोण असेल ती? अगं कोण म्हणजे? आई असणार ती तुझी आई. होय, आता तर माझी खात्रीच पटून राहिली की तूच अंतर आहेस. आणि त्या भूतकाळातल्या समद्या घटना तर हळूहळू आठवून राहिल्या तुले. पण हे कसं शक्य आहे मने भाऊ? मी त्यांची मुलगी नाहीये, तरी मला हे सगळं का दिसतंय? कारण तू त्यांची मुलगी आहेस. हे बघ, आता ऐक. कसं असतंय, माणसाच्या आयुष्यात असं एक वळण येतंय जिकडून दोन वाटा फुटतात. डोकं एकीकडे धावतंय, मन दुसरीकडे धावतंय. आणि आपल्याला कळतच नाही की आपण कुठल्या वाटेला जावं. पण मी तुला सांगतो, अशा वेळेला नेहमी मनाच्या वाटेनं जावं. कारण मन जे आपलं सांगतंय का नाही, ते नेहमीच करेक्ट असतंय बघ. माझं तू ऐक, तू तुझ्या मनाचंच ऐक, कारण तूच अंतर आहेस. ठीक आहे, तू म्हणतोस ते खरंही असेल कदाचित. पण माझा मात्र अजूनही याच्यावर पूर्णपणे विश्वास बसलेला नाही. बसल, पूर्ण विश्वास बसल. अगं आत्ता कुठं गाडी तुझी फर्स्ट गिअर मध्ये पडलीये. बघ, लवकरच अशी मस्त चौथ्या गिअरला पडल आणि अशी धावायला लागेल. एक दिवशी तूच मला येऊन सांगशील की म्या अंतरा आहे. लवकरच येईल बघ तो दिवस, खात्री आहे मला. दादा कसा झालाय उपमा? मस्त मस्त झाला. मी अजून आणते थोडासा. नको, नाश्ता आहे तो, काय जेवण आहे का ते? नाही, आणते. अक्षदा मग. बस. अक्षदा दादा, तुम्हाला चहा आत्ता आणू की नंतर? अगं माझ्या चहाचं राहू दे, तुझ्या नवऱ्याला सुद्धा उपमा हवाय वाटत. बघ रुसलाय तो. तो कसला रुसतोय? तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, उशीर होतोय. चहा आणते मी आधी. आधी उपमा मला. आधी अरे थोडस मने भाऊ, खरच मी अंतर आहे. अगं त्याशिवाय का तुला हे सगळं आठवून राहिले, दिसून राहिले? तूच अंतर आहेस. असं का होतंय माझ्यासोबत? डोकं फुटायची वेळ आलीये. मला काही कळत नाही मने भाऊ, मी काय करू? हे बघ अंतरे, हे ऐक. असं खचून रडून काय बी होणार नाही. हे बघ, मला ठाऊक आहे की ह्या असल्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवणं जरा कठीण आहे. तुला एक सांगू का? ऐकणार माझं? या पुढं तुला जे बी दिसल, जे बी आठवल, ते असं लिहून टाक. हा, एका कागदावर व्यवस्थिशीर समज लिहून टाक. आणि मग मला येऊन सांग. माझी खात्री आहे तुला एक ना एक दिवस समद व्यवस्थिशीर आठवून राहणार.
आणि एकदा समजा पिक्चर क्लियर झाला ना की मग तुझी भी खात्री पडेल. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करीन मी, पण हे सगळं माझ्या नवऱ्यापर्यंत मात्र. अगं त्याला हवा बी लागणार नाही. हा आणि तू बी जरा जपून राह, कळलं का? लय करू दिमाग आहे तो. मी निघते, मला जायला हवं. हे घरी आले आणि मी नाही दिसले तर गज गोंधळ होईल. येते. हॅलो. काय मॅडम, फोन कट केला? असं फोन कट करून काय होणार नाही मॅडम. काय हवंय तुम्हाला? पैसे, दागिने, काय हवंय? तुमची बर्बादी. तुमची बर्बादी हवी आहे मला. हे बघा, हे बघा, प्लीज प्लीज, तुम्हाला जे हवंय ते मी द्यायला तयार आहे, पण पण प्लीज तुम्ही. हॅलो, हॅलो, हॅलो. आधी चहा घे. मी एकदा सांगितलं मला चहा नकोय. कसला राग आलाय तुला? कसला राग येणार? खोटं बोलू नका. निदान माझ्याशी तर तुला राग आला. हो आलाय. अगं मी ऑफिसला जातो, मलाही उशीर होतो. तो तो एकटा नाही आहे घरात जो कामावर जातो. त्याला काय हवंय काय नकोय याच्याकडे तुझं पूर्ण लक्ष आहे, पण माझ्याकडे नाही. मी नाश्ता केला काय किंवा नाही केला काय तुला काय फरक पडतो ना? जा जा जाऊ विचार ना त्याला. ती हळू बोल. त्या बेडरूममध्ये नाही होत आता आपण. त्यात एवढं चिडण्यासारखं काही नव्हतं. माझं तुझ्याकडे लक्ष होतच, पण त्यांना घाई झाली की त्यांची चिडचिड होते म्हणून त्यांना आधी दिला चहा. ये, मला याच्यावरती वाद घालायचा नाही, मला काही बोलायचं नाही याच्यावरती. पण मला बोलायचं आहे, मला बोलायचं आहे. तुला माहितीये मी सगळं का करते? का करतेस? कारण मी दादांना मला बोलायची एकही संधी द्यायची नाही असं ठरवलं. आधी म्हणून लक्ष देत होते मी त्यांच्याकडे. शिवाय बहिणीने मला तसं सांगितलंय. आणि यात तुला राग येण्यासारखं काही नाहीये. उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. मी चांगले बोलले त्यांच्याशी तर तेही माझ्याशी चांगलं बोलतील. आणि एकदाचे आमच्यातले सगळे वाद संपतील म्हणून करते मी हे सगळं. आता तू म्हणत असशील तर नाही करत. बर दे चहा दे.
आधी तू मृत्यूपत्राबद्दल दादाशी बोलणार होतास. हां बोलीन त्याच्याशी. कधी? एक एक दिवस फुकट चाललाय नुसता. बोलून टाक ना एकदाच. बोलीन गं बाई. असं एकदम सरळ जाऊन विचारणं पण योग्य दिसत नाही. आणि बरेच दिवसात तुम्हाला एकटाही भेटलं नाही. त्याचा मूड बघेन आणि व्यवस्थित विचारेन त्याला. पण बोल नक्की. चला आता चहाच्या एक एक घोटा बरोबर आपला रागही गिळून टाका. तू कधीच गिळला तरी मला वाटलंच की काहीतरी प्रॉब्लेम नक्की असणार म्हणून. पण तू हे सगळं माझ्यापासून लपवून का ठेवलंस हर्ष? पहिल्यांदा मला वाटलं की कोणीतरी फोनवरून गंमत करतंय. पण नंतर नंतर त्याचे कॉल्स वाढू लागले आणि आणि आता तर चक्क चक्क हे फोटोज. ओ माय गॉड. Oh my God. तुला कधी मिळाले हे फोटो? 2 दिवसांपूर्वी. अगं मग तेव्हाच का नाही सांगितलंस तू मला शारदा आहे? हर्ष मला वाटलं की मी तुम्हाला का त्रास देऊ म्हणून नाही सांगितलं मी तुम्हाला हर्ष. पण आता पाणी डोक्यावरून गेलंय. त्यांनी मला चक्क धमकी दिली आहे की तो हे फोटोज पेपरात. नाही हर्ष नाही, असं झालं तर मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही हर्ष. मी काय करू? होणार नाहीये शारदा. मुळात हे सगळं खोटं आहे की नाही? खोटं आहे हे सगळं. आणि तो हे सगळं आपल्याला ब्लॅकमेल करण्याकरता करतोय. हो की नाही शारदा? हर्ष पण लोकांना कोण सांगणार? माझ्या बरोबरच असं का होत हर्ष? हे बघ तू काही काळजी करू नकोस शारदा. असं काहीही होणार नाहीये. मी आहे ना तुझ्यासोबत. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मी बघतो त्या फोन करणाऱ्याला. हर्ष मी कोणाचं काय बिघडवलं? का माझ्या बरोबर शारदा? शारदा माझ्यावर विश्वास ठेव. असं काहीही होणार नाही. मी आहे ना. शांत शांत बर. मला सांग जनरली कधी येतो त्याचा फोन तुला? रात्री. प्लीज प्लीज. मी आहे ना. मोगरे
ए मोगरे आले मामा। ये पोटात प्रचंड भूक लागलेली आहे, काय जेवण काय आज? सुरमईचं कालवण। सुरमईचं कालवण खवळायला लागले भूक, पण ना जेवण म्हणणार मामा। भजन कीर्तन नाही का आज? काय मोगरे आता तू पण माझी खेचायला लागलीस। मी काय म्हणतो मोगरे, परवा ते रघुनाथ मास्तर आले होते। रघुनाथ मास्तर कोण आहेत? कोण ते? यांनी सांगितलं नाही तुम्हाला? नाही सांगितलं मला त्याने, पण म्हटलं तुला विचारून पाहावं। त्याच्या नादी लागू नकोस हा मोगरे। असं? हो, म्हणजे त्याने काहीतरी तुला दागिने दिलेत म्हणे? हो। घालू नकोस हा ते दागिने, मंतरलेले असतील। मंतरलेले? हो, काही लोक असे मंत्रून दागिने देतात ना, लगेच वश करतात समोरच्याला, मग तो जे सांगेल हा माणूस ते ऐकू लागतो। अगं साधी अंगठी दिली ना तरी पुरे, याने तर अख्खा डबा दिलाय तुला। मी काय म्हणतो मोगरे, ते दागिने घातल्यानंतर तुला काही स्वप्न वगैरे काही नाही? हो अजिबात नाही, तुम्ही उगाच घाबरवता। जेवण झालंय तयार, तुम्ही बसा मी आणते। मर्म बंधात लिखे हे क्या वाद बोला खैर मुळे। मॅडम आमच्या 1 लाख रुपयाचं काय झालंय? खैर मुळे तुम्ही कधी सुधारणार आहात? काय झालं मॅडम? सारखं काय चाललंय तुमचं? माझे 1 लाख रुपये, माझे 1 लाख रुपये। हा तुम्हाला धीर धरवत नाही? एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम, मी बिझनेसमन आहे, मी केलेली इन्व्हेस्टमेंट कधीही विसरत नसतो। एक एक रुपयाचा हिशेब मागायची सवय आहे मला। इथे तर प्रश्न 1 लाख रुपयाचा आहे। तुमचे 1 लाख रुपये मी वाया जाऊ देणार नाही, ते योग्य ठिकाणीच खर्च केलेत मी। 1 लाख मुलाचं काम केलंय मी, आणि ते काम पूर्ण करण्यासाठी मला आणखीन पैसे। आणखी पैसे का? तेव्हा तर वर तोंड करून तुम्ही बोलला होता की हर्षवर्धनला मातीत मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे। आता काय झालं? आणि अशा कामात पैसा महत्वाचा नसतो, काम पूर्ण होणं महत्वाचं असतं। एका बिझनेसमॅनला मी हे शिकवण्याची गरज नाही। ठीक आहे, मी आणखी पैसे द्यायला तयार आहे। व्हेरी गुड, पण यावेळी आपल्याला फक्त पैसे नको आहेत, 1 लाख मुलाची माणसं पण हवी आहेत, आपल्या विश्वासातली माणसं। इतकी विश्वासातली की ते आपल्यासाठी मरू किंवा मारू पण शकतात। काय? नाही म्हणजे कोणाला मारायचंय मॅडम? पेशन्स खैरमोडे, पेशन्स। वेळ आल्यावर सगळं काही सांगेन। तुम्ही फक्त विश्वासातली माणसं गोळा करा। आपल्याला एका माणसाला ताब्यात घ्यायचंय, कुठे केव्हा कधी कसं ते मी तुम्हाला फोन करून सांगेन। ओके? ओके मॅडम, माणसाची आणि पैशाची तयारी झाली की मी तुम्हाला फोन करून कळवतो। ओके बाय। हॅलो, कोण? नाही तू कोण आहेस?
मी कोणी भी सांगतो रे तुला, पण आधी तू कोणी सांग ना। हां मी तोच बोलतोय ज्याच्या बरोबर ते फोटो दाखवून तू या निष्पापाईला घाबरवतोयस। कोण आहेस तू आणि तिला का घाबरतोस? मायाशी बोल ना, बोल। काय झालं? कट केला साल्याने। हर्ष तुम्ही उगाचच बोललात त्याच्याशी, तो आता तुम्हालाही। तू काहीही काळजी करू नको शारदा, हे बघ मला काही होणार नाही। ही असली माणसं ना फक्त बोलतात, प्रत्यक्षात काहीही करत नाहीत, आणि असल्या धमक्यांना कधी घाबरत नाही हर्षवर्धन। डोंट वरी, मला काही होणार नाही। हॅलो, हे बघे लक्षात ठेव, पुन्हा जर इथे फोन केलास ना तर। अरे दुसऱ्या तिकडनं फोनवर धमक्या काय देतोस तू? हिंमत असेल तर समोर ये ना माझ्या, मग दाखवतो तुला मी कोण आहे ते। तू मारशील मला तू? अरे तुझ्या दोन्ही तंगड्या तोडून तुझ्या हातात नाही दिला ना तर नावाचा हर्षवर्धन नाही मी। बोल ना कधी येतो समोर, बोल आत्ता। ठीक आहे, अर्ध्या तासाच्यात मला कारंजा चौकात भेट, मग दाखवतो तुला मी कोण आहे ते। काय म्हणाला तू? आत्ता भेटतोय तुम्हाला, आज या प्रकरणाचा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया। हर्ष प्लीज, मी नाही जाऊ देणार तुम्हाला। तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात का टाकताय? कारण तुला कोणीही त्रास दिलेला मला चालणार नाही, तुकडे तुकडे करीन मी त्याचे। हर्ष प्लीज नका जाऊ, तो माणूस तुम्हाला काहीही करू शकतो। मला काहीही होणार नाही शारदा, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तो मला काहीही करू शकत नाही। आज त्या हरामखोराला नाही वठणीवर आणला ना तर नावाचा हर्षवर्धन नाही। बाबा खाची हा।